हाय विद्यार्थी मित्रांनो, युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास आणि युरोपियन वसाहतवाद ही दोन प्रकरणं आपली पूर्ण झालेली आहेत. या दोन प्रकरणामध्ये जर तुम्हाला काही शंका असेल, काही अडचण असेल, तर ती तुम्ही मला कळवावी अशी सूचना मी तुम्हाला केली होती. आणि त्यामुळं तुमच्या अनेक सूचना, तुमच्या अनेक समस्या, शंका माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्यावर आजचा आपला तास. आपल्या झालेल्या या दोन प्रकरणामध्ये बघूयात कोणत्या विद्यार्थ्याची काय अडचण आहे. तर पहिला फोन. हॅलो सर. हॅलो, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. मी शेख आसिफ शेख अख्तर, बारावी कला, युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास हा पाठ तुम्ही शिकवला ना सर, त्यामध्ये मला काही शंका निर्माण झाला. हा बोल. तर ते तुम्ही सोडू शकाल? हो सर. गॅलिलिओने पिसाच्या झुकत्या मनोऱ्यात प्रयोग करून हे पटवून दिलं होतं की आपल्याला जड वस्तू आणि हलक्या वस्तू यांचा खाली पडण्याचा वेग सारखाच असतो. तर हे पिसाचा झुकत्या मनोऱ्या जे आहे, तर हे नेमकं काय होतं सर, याबद्दल जरा माहिती सांगा. ओके ओके, तुझी शंका ही तू व्यवस्थित मांडली. नक्कीच आपण या शंकेवर चर्चा करू. ठीक. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या 12वी ब वर्गातला आसिफ शेख याचा प्रश्न असा आहे की पिसाचा झुकता मनोरा ही नेमकी वास्तू कोणत्या प्रकारची आहे आणि गॅलिलिओनं त्या वास्तूमध्ये असा कोणता प्रयोग केला. तर या आसिफच्या शंकेचं आपण आता समाधान करूयात. इटाली या देशामध्ये पिसा या शहरात असलेल्या चर्च समोर असलेलं जे घंटाघर आहे त्यालाच पिसाचा झुकता मनोरा असं म्हटलं जातं. आता याला केवळ मनोरा न म्हणता झुकता मनोरा असं का म्हटलं जातं याविषयी आपण पाहू. 12व्या शतकामध्ये या पिसाच्या झुकत्या मनोऱ्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. जवळपास हे बांधकाम पूर्ण होण्यासाठी 200 वर्षाचा कालावधी लागलेला आहे. पण 3ऱ्या मजल्याचं जेव्हा बांधकाम सुरू होतं तेव्हाच हा जो मनोरा आहे तो एका बाजूला झुकू लागला. बांधकाम करणाऱ्यांच्या हे लक्षात आलं की हा मनोरा एका बाजूला झुकतोय. आता त्याचं कारण काय होतं? त्याचं कारण होतं तिथे असलेली भूमी. कारण त्याचा पायाच कच्चा असल्यामुळं ती इमारत एका बाजूला झुकत होती. तरीही पुढे त्याचं बांधकाम चालूच ठेवण्यात आलं आणि एकूण 8 मजले बांधून पूर्ण करण्यात आले. या मनोऱ्याचे 8 मजले आणि एकूण उंची 183 फूट. हा मनोरा आत्ता मागे 1990 ते 2001 या 11 वर्ष कालखंडामध्ये पर्यटकांसाठी बंद होतं. कारण त्या ठिकाणी हा मनोरा जो झुकत आहे त्याचं झुकणं थांबवण्यासाठी एक योजना हाती घेतली गेली. अनेक अभियंते आणि नवीन तंत्रज्ञान याचा उपयोग करून आज घडीला याचं जे काही झुकणं आहे ते थांबवण्यात आलेलं आहे. त्यामुळे ही वास्तू आता सुरक्षित वास्तू म्हणून ओळखली जाते आणि पर्यटकांचं येणं जाणं आज त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. ही इमारत पुन्हा एकदा लक्षात घ्या, इटाली या देशामध्ये पिसा शहरामध्ये आहे. ती एका बाजूला 5 अंशाने झुकलेली असल्यामुळं त्या वास्तूला पिसाचा झुकता मनोरा असं म्हटलं जातं. आता या मनोऱ्याचा आणि गॅलिलिओच्या प्रयोगाचा काय संबंध हा भाग आपण आता पाहू. गॅलिलिओ हा इटालीमधील खगोलशास्त्रज्ञ, एक संशोधक. त्याने अनेक सिद्धांत मांडले. तत्पूर्वी ॲरिस्टॉटल या संशोधकानं एक सिद्धांत मांडला होता. तो असा होता की उंचावरून वेगवेगळ्या वस्तुमान असणाऱ्या वस्तू जर फेकल्या तर त्या वेगवेगळ्या वेळेस जमिनीवर पोहोचतील. परंतु गॅलिलिओने हा विचार खोडून काढला आणि त्याने जे नवीन संशोधन समोर आणलं की भिन्न वस्तुमान असलेल्या वस्तू जरी उंचावरून एकाच वेळेस फेकल्या तर त्या एकाच वेळेस जमिनीवर पोहोचतात. आणि हे वास्तव होतं, हे सत्य होतं.
मग त्या त्याने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास कोण ठेवणार, कारण विज्ञान सप्रमाण सिद्धता मागतं. म्हणून त्याने हे सिद्ध करण्यासाठी पिसाचा झुकता मनोरा जो आहे त्या पिसाच्या झुकत्या मनोऱ्यावर जाऊन 183 फूट उंचीवरून भिन्न वस्तुमान असलेल्या म्हणजेच वेगवेगळं वजन असलेल्या वस्तू एकाच वेळेस फेकल्या. त्या दोन्ही वस्तू एकाच वेळेस जमिनीवर पोहोचल्या हे त्याने सिद्ध करून दाखवलं. हाच होता त्या ठिकाणी गॅलिलिओचा पिसाचा झुकत्या मनोऱ्यामध्ये केलेला प्रयोग. चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहूयात पुढची शंका कोणत्या विद्यार्थ्याची आणि ती कोणती आहे. हॅलो सर, मी शुभम संजय ढवळे राहणार काकबन. बोल सर. हा बोला. ते सर मला याच्यातला औद्योगिक क्रांती याच्यातला पहिला प्रकरणातला मुद्दा कळाला नाही मला. कोणता? औद्योगिक क्रांती. अच्छा अच्छा, वस्त्र उद्योगातील औद्योगिक क्रांती. हा भाग कळाला नाही. ठीक आहे, आपण पुन्हा घेऊ. हो सर. हो ठीक आहे ठीक. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आताच ऐकलं असेल की तुमचाच वर्गमित्र 12वी ब मधला शुभम ढवळे या विद्यार्थ्याला औद्योगिक क्रांती हा घटक थोडासा लक्षात आलेला नाही. काही हरकत नाही, त्या घटकाविषयी आपण पुन्हा माहिती पाहू. आधी लक्षात घ्या औद्योगिक क्रांती म्हणजे नेमकं काय. 18व्या आणि 19व्या शतकात युरोपियन राष्ट्रांमध्ये सामाजिक आर्थिक तांत्रिक बदल झाले, अनेक सुधारणा झाल्या, त्यालाच औद्योगिक क्रांती असं म्हणतात. थोडक्यात आपल्या भाषेत आपण असं म्हणू की हस्त उद्योगाकडून यंत्रयुगाकडे झालेली वाटचाल म्हणजे औद्योगिक क्रांती. आता आपण म्हणतोच ना की गरज ही शोधाची जननी आहे. का औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्येच घडून आली आणि ती औद्योगिक क्रांती वस्त्र उद्योगामध्येच का घडून आली, त्याची कारणं आपण पहिलं प्रकरण पाहत असताना पाहिलेली आहेत. एकतर इंग्रजांचं वसाहतीकरण, अनेक ठिकाणी त्यांच्या वसाहती होत्या, त्या वसाहतीमुळे मोठ्या प्रमाणावर त्यांचा तिथे व्यापार चालत होता, त्याच्यामुळे भांडवलदारांचा उदय झाला होता आणि इंग्लंडमध्ये असणारी अनुकूल अशी भौगोलिक परिस्थिती, अशा अनेक कारणांमुळं इंग्लंडमध्ये नवनवीन शोध लागू लागले. जसं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण पाहिलं जॉन के नावाच्या संशोधकानं धावता धोटा नावाचं यंत्र तयार केलं, स्पिनिंग जेनी हार्ग्रीव्ज नावाच्या संशोधकानं यंत्र सुरू तयार केलं, जेम्स वॅट या संशोधकानं बाष्पशक्तीचा शोध लावला आणि त्या शक्तीच्या जोरावर आता मानवी ऊर्जेवर चालणारी यंत्र आता बाष्पशक्तीवर चालू लागली. ह्या सगळ्या घटना घडल्या आणि ह्या सगळ्या घटना म्हणजेच औद्योगिक क्रांती होय. चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहूयात पुढची शंका कोणत्या विद्यार्थ्याची आणि ती कोणती आहे. हॅलो सर, मी विजय कांबळे भोगावून बोलते सर. मी काय नाव? प्रज्ञा विजय कांबळे. हा बोला. दुसऱ्या धड्याचा सर, अमेरिकेतील वसाहतवाद स्वातंत्र्याचा जाहीरनामा ते समजला नाही सर मला. हा मुद्दा कळाला नाही का? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, आपण त्यावर चर्चा करू. आताच आपण प्रज्ञा कांबळे 12वी क वर्गातील विद्यार्थिनी आणि तिची अडचण आपण ऐकली. तिची अडचण या मुद्द्याविषयी की अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा हा जो घटक आहे तिला लक्षात आलेला नाही. आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये पाहिलं की अमेरिकेमध्ये कशा पद्धतीनं इंग्रजांच्या 13 वसाहती स्थापन झाल्या, तिथे त्यांचा व्यापार आणि मनमानी व्यापार हा चालत होता, इंग्रजांचा अन्याय त्या वसाहतीमध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांवर होत असे, लोक त्या छळाला कंटाळी होती, त्या मनमानी व्यापाराला कंटाळी होती आणि शेवटी त्या ठिकाणी या इंग्रजांचा विरोध सुरू झाला. त्याला आपण तो त्यांचा संघर्ष किंवा स्वातंत्र्य लढा असं म्हणू. हा संघर्ष 7 वर्ष चालला. जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली वसाहतीला स्वातंत्र्य मिळावं यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि त्यांच्या प्रयत्नाला यशसुद्धा आलं आणि त्यांना विजय मिळाला आणि त्या ठिकाणी इंग्रजांच्या ताब्यातून त्या वसाहती मुक्त झाल्या. हे जाहीर करण्यासाठी जो जाहीरनामा प्रसिद्ध केला गेला
तोच आहे अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा. कोणी प्रसिद्ध केला तो, कोणावर जबाबदारी टाकली गेली? थॉमस जेफरसन यांच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली. 17 दिवस त्यांनी हे लिखाण केलं आणि थॉमस जेफरसन यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही त्या जाहीरनाम्याची मूळ तत्व होती. 4 जुलै 1776 रोजी मानवी हक्काचं रक्षण करणारा हा जाहीरनामा प्रसिद्ध केला गेला, ज्या जाहीरनाम्याला अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा असं म्हटलं जातं. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूयात पुढची शंका कोणत्या विद्यार्थ्याची आणि ती कोणती आहे. हा बोला. मी वैष्णवी जवनजाळ बोलते. हा बोल. मला दुसऱ्या धड्यातला आफ्रिकेतील वसाहतवाद हा भाग कळाला नाही. ठीक आहे ठीक आहे. आफ्रिकेतील वसाहतवाद हा भाग कळाला नाही का? हा ठीक आहे ठीक. वैष्णवी जवनजाळ ही जी 12वी वर्गातली विद्यार्थिनी आहे, तिला दुसऱ्या प्रकरणामधील आफ्रिकेतील वसाहतवाद हा भाग थोडासा लक्षात आलेला नाही, त्यावर आपण पुन्हा एकदा चर्चा करू. युरोपियन लोकांनी अनेक भूभागावर आपल्या वसाहती स्थापन करायला सुरुवात केली होती. त्यात आशिया खंडाबरोबरच आफ्रिका खंडातही त्यांनी वसाहती स्थापन केल्या. तो भाग म्हणजेच आफ्रिकेतील वसाहतवाद. जसं उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याला घेता येईल 1884 बर्लिन म्हणजे जर्मनीमधल्या बर्लिन या ठिकाणी या सगळ्या युरोपियन राष्ट्रांची परिषद भरवली गेली आणि त्या परिषदेमध्ये असं ठरलं की कोणत्या देशाने कोणत्या आफ्रिकेतील भूभागावर आपलं वर्चस्व निर्माण करावं. आणि मग ठरल्याप्रमाणे इंग्रजांचं नायजेरिया या प्रांतावर वर्चस्व निर्माण झालं. त्याचबरोबर सुदान हा प्रांतसुद्धा त्यांनी आपल्या ताब्यात घेतला. अजून आफ्रिकेमधील वसाहतवादामध्ये उदाहरण घेता येईल आपल्याला जर्मनीचं. टोगोलँड, कामरून हे जे प्रांत होते जर्मनीनं आपल्या ताब्यात घेतले, तिथं वसाहती स्थापन केल्या. फ्रान्सचं उदाहरण घेता येईल. सेनेगल असेल, गांबिया असेल, दाहोमे असेल, हे जे प्रांत होते वसाहतीसाठी व्यापारासाठी फ्रान्स या राष्ट्रांनी आपल्या ताब्यात घेतले. इटलीचं उदाहरण आपल्यासमोर, त्रिपोली, सायरेनिका हा जो भूभाग होता तो इटालीनं ताब्यात घेतला, तिथे वसाहती स्थापन केल्या. स्पेनही पाठीमागे नव्हता, स्पेनने सुद्धा मोझांबिक हा जो भूभाग होता तो आपल्या ताब्यात घेतला. म्हणजे अशा अनेक देशांनी आफ्रिका खंडातील अनेक भूभागांवर ज्या काही वसाहती स्थापन केल्या त्यालाच आफ्रिकेतील वसाहतवाद असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी या दोन प्रकरणावर काही अडचणी समस्या असतील तर फोन किंवा मेसेज करा अशी सूचना केली होती. फोनबरोबरच अनेक जणांचे अनेक मेसेजसुद्धा आलेले आहेत, त्यातले जे प्रमुख आहेत तेच आपण या शंका समाधान या तासामध्ये तेच घटक घेत आहोत. असाच एक मेसेज आलेला आहे आरती मंडले इयत्ता 12वी ब तुकडीतील विद्यार्थिनीचा. फार सुंदर प्रश्न तिने विचारलेला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये काही शब्द काही संकल्पना ह्या तिला कळालेल्या नाहीत. जसं उदाहरण घ्यायचं झालं तर वसाहतवाद, तिचं असं म्हणणं आहे की वसाहतवाद हा भाग मला कळाला पण भांडवलवाद, समाजवाद म्हणजे नेमकं काय हे माझ्या लक्षात आलं नाही, तर आपण त्यावर चर्चा करू. विद्यार्थी मित्रांनो, तर भांडवलवाद म्हणजे नेमकं काय? भांडवलवाद ही जी प्रक्रिया आहे ती एक व्यक्तिकेंद्रित प्रक्रिया आहे. म्हणजे एक व्यक्ती आपल्या स्वतःच्या हितासाठी एखादा व्यवसाय उभारतो, त्या व्यवसायातून मोठा नफा मिळवतो, त्या नफ्यातून मोठी संपत्ती उभी करतो, जे त्याचं भाग भांडवल असतं त्या भांडवलाच्या जोरावर तो अनेक व्यवसाय निर्माण करतो, त्यातून मोठा नफा मिळवतो. ही जी सगळी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया म्हणजेच भांडवलवाद. उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याला घेता येईल आपल्या देशातील रिलायन्स इंडस्ट्री. ही जी इंडस्ट्री आहे ती एका व्यक्तीच्या हितासाठी किंवा एका व्यक्तीला मिळणाऱ्या नफ्यासाठी कार्य करत असते. हा झाला भांडवलवाद जो की एक व्यक्ती केंद्रित असतो. आता आपण पाहू की समाजवाद म्हणजे नेमकं काय. खरं तर समाजवाद ही विचारसरणी दिली आपल्याला रशिया या देशानं.
या समाजवादामध्ये काय आहे? समाजवादामध्ये व्यक्तीपेक्षा समाज हा मोठा मानला जातो, म्हणजे ही प्रक्रिया समाज केंद्रित आहे. काय नेमकं समाजवाद म्हणजे नेमकं काय? तर यामध्ये एका व्यक्तीची मालकी न राहता मालकी ही सामूहिक असते, संपत्तीची मालकी ही समाजाच्या नियंत्रणात असते किंवा एखाद्या राज्याच्या नियंत्रणात असते. म्हणजेच जे काही उत्पन्न किंवा जो काही नफा मिळणार आहे त्याचे भागीदार हे हा सगळा समाज आणि राज्य असतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या देशामधल्या BSNL भारत दूरसंचार निगम याचं घेता येईल. उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याला आपल्या देशातल्या राष्ट्रीयकृत बँकाचं उदाहरण घेता येईल की ज्यामध्ये नफा किंवा तिथून मिळणारं उत्पन्न याची जी काही भागीदार आहेत तो संपूर्ण समाज किंवा राष्ट्र असतं. हा झाला समाजवाद. अजून एक तिसरा मुद्दा आहे जो तिच्या लक्षात आलेला नाही आहे, तो आहे प्रकरण दुसरा आणि पेज क्रमांक 11 असलेला वंश श्रेष्ठत्ववाद. आता वंश श्रेष्ठत्ववाद म्हणजे नेमकं काय? अनेक युरोपियन राष्ट्रांमधील विशिष्ट समूहांना त्यांचं असं म्हणणं होतं की आफ्रिका आशिया खंडातील लोक मागासलेली आहेत, आम्ही सुसंस्कृत आहोत. आफ्रिका व आशिया खंडातील या मागासलेल्या जनतेला सुसंस्कृत करण्याची जबाबदारी आमची आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही त्यांच्यापेक्षा वंशाने श्रेष्ठ आहोत, आमचीच ती जबाबदारी आहे, आम्हीच त्यांना सुधारू शकतो. हा जो विचार होता हा विचार म्हणजेच वंश श्रेष्ठत्ववाद, म्हणजे स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानणं. विशेष करून ही लोक होती ख्रिश्चन धर्मीय आणि त्यामुळेच त्यांनी ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराला सुद्धा सुरुवात केली आणि त्याचबरोबर वसाहतवाद सुद्धा वाढीस लावला याच माध्यमातून. तर तुमच्या लक्षात आला असेल वंश श्रेष्ठत्ववाद. विद्यार्थी मित्रांनो, तर नक्कीच तुमच्या अनेक शंकांचं समाधान झालं असेल. या शंका आपण केवळ प्रातिनिधिक स्वरूपात घेतलेल्या आहेत, त्या अनेक विद्यार्थ्यांच्या असू शकतात. या तासाच्या माध्यमातून तुम्हाला ह्या संकल्पना अधिकच्या आता कळाल्या असतील. अजूनही जर एखादा भाग एखादा घटक तुमच्या लक्षात आला नाही तर तुमच्याकडे माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, त्यावर तुम्ही मेसेज करा किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा तुम्ही मला फोनसुद्धा करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा तास तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर असे महत्त्वपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपलं जे चॅनल आहे त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. तर या ठिकाणी आपण थांबूत. धन्यवाद.